बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत दोन महत्वाच्या घडामोडी. पहिली आहे मुंबईकरांशी संबंधित बातमी, बेस्ट संपाची. बेस्ट संपाला आज तिसरा दिवस आहे, सलग तिसरा दिवस असूनही मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. तर दुसरी बातमी आहे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिर मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. एकीकडे बेस्ट कर्मचारी संपावर असल्यानं सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. बेस्ट संपामध्ये आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा उडी घेतली. शिवसेना प्रणित बेस्ट संघटना अपयशी ठरल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मध्यस्थी करणार आहेत. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होती. या बैठकीला महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमध्ये ही बैठक होणार आहे. तर दुसरीकडे एसटीकडून मदतीचा हात देण्यात आलेला आहे. मुंबईकरांसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. बेस्टच्या संपाचा परिणाम म्हणजे टॅक्सी आणि रिक्षा स्टेशनवर झालेला आहे. टॅक्सी रिक्षा पकडण्यासाठी मुंबईकरांची एकच धावपळ झालेली पाहायला मिळते. मेट्रो स्टेशनवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. घाटकोपर स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळते. ही दृश्य आहेत मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांची. बेस्टच्या संपामुळे कशा पद्धतीनं फटका बसलेला आहे हे आपल्याला या दृश्यांमध्ये आणि या झालेल्या गर्दीमधून आपल्याला दिसून येईल. यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. बेस्ट संपासंदर्भातली ब्रेकिंग बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी बेस्टचा संप कायम आहे. तर या संपावर तोडगा काढण्यासाठी कृती समितीची बेस्ट भवनामध्ये काही वेळातच बैठक सुरू होणार आहे. शशांक राव यांच्या कृती समिती बरोबर बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्र कुमार हे सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहे. तर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रयत्न करणार असून नेमकं या बैठकीमध्ये काय निष्पन्न होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर आज बेस्ट कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुद्धा बेस्ट घेणार आहेत. आणि याबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय जे आहेत ते थाळी मोर्चा काढणार आहेत. वडाळा बस डेपोवर थाळी मोर्चा काढण्यात येणार आहे. हमारी मागणी जब तक पूरी नहीं होती है, जो मागणी हमारी तीन मागणी मुख्य मागणी है वो जब तक पूरी नहीं होएगी तब तक ये स्ट्राइक ऐसा ही रहेगा. संघटनेला काय त्यांनी बोलवलेलं नाही की बाबा असं असं आहे ते आपण चर्चा करून प्रश्न मिटवूया आपण काय. त्यानंतर संपाच्या संदर्भामध्ये पण पर्सनल नोटीस ही केली की कामगारांचा संपव जायच्या तयारीतील, तरी देखील त्यांनी परत त्याच्यावरती काही भाष्य केलेलं नाही. आणि जर केलं नाही तर मग पर्याय आम्हाला हा निवडावा लागणार संपाचा, नाही तर आम्हाला आणि एक आम्ही ह्या ठिकाणी आमच्या प्रवासी जनतेचं ह्या ठिकाणी निश्चित आभार मानेल की आम्हाला वाटतंय की त्यांना त्रास होतोय पण आमचा हेतू त्यांना त्रास देण्याचा नाही. आम्ही ह्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील आमचे हे जे काय मागण्या आहेत ह्या रास्त मागण्या आहेत ते पुऱ्या होत नसल्यामुळं आम्हाला हा पर्यायी स्ट्राईक करावा लागले, नाही तर आमचा हेतू हा स्ट्राईक करण्याचा नाही. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, आपण बघतोय संपाचा आज तिसरा दिवस आहे आणि कुठेतरी आज घडामोडींना वेग येताना दिसतोय. खर तर संदीप, काल ही बैठक पार पडली आणि कालच्या बैठकीत तोडगा निघणार असं चित्र होतं, मात्र कालच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही आणि त्यासाठी आज सकाळी 9 वाजता बैठकीला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी ज्या बेस्ट कामगार कृती समिती ज्यामध्ये शशांक राव आहेत, काँग्रेसचे प्रणित बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना आहे, रिपब्लिकन पक्षाच्या प्रणित बेस्ट कर्मचारी संघटना आहे, या सगळ्या संघटना स्वतः शशांक राव कामगार नेते आणि यांच्यासोबत महाव्यवस्थापक जे आहेत यांची बैठक बेस्ट भवनमध्ये सुरू आहे. बैठकीत आज तोडगा निघेल असं सांगितलं जातं, कारण सलग तिसऱ्या दिवशी संप आहे. मुंबईकर मोठ्या प्रमाणात वेठीस धरले जात आहे आणि याचा फटका मुंबईकरांना गेल्या 3 दिवसांपासून बसतोय. बेस्ट उभ्या असल्यामुळं बेस्ट प्रशासनाचं सुद्धा मोठं आर्थिक नुकसान होतंय, कारण 3000 कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेलेले आहे. विविध मागण्या या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं जी आहे वेतनवाढीच्या कराराबद्दलची आणि तोट्यात असलेली बेस्ट पूर्व सुरू राहावी यासाठी बेस्टचा जो अर्थसंकल्प आहे हा बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावी या मागण्यांसाठी ही आहे सगळं संप. अगदी अक्षय, म्हणजे आता ज्या काही बैठका होणार आहेत या बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे, कारण यामध्ये काय तोडगा निघतोय हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा सलग तिसरा दिवस आहे. आजही डेपोतून एकही बस रस्त्यावर उतरलेली नाहीये. मुंबईकरांना बस नसल्यानं खासगी बस, रिक्षा, टॅक्सीचा आधार घ्यावा लागतोय. तर याच संदर्भात कुर्ला स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी.
संपाचा तिसरा दिवस आहे आणि यामुळे मुंबईकर चाकरमान्यांना काय त्रास होतो आपण जाणून घेऊया. कुठून आलात, कुठे जात आहेत, संप सुरू आहे, काय त्रास होतो आहे? वसईवरून आलेलो आहे आणि सध्या तरी रिक्षा चालू आहेत त्यामुळे प्रॉब्लेम तेवढा नाही आहे. बसेस वगैरे घेणं अवॉइड करतो आहे मी सध्या. बेस्टचा तिसरा दिवस आहे संपाचा, बेस्टची एकही बस नाही आहे त्यामुळे काय त्रास होतो? शाळा कॉलेजेस जे आहेत त्यांच्यासाठी रिक्षा आहेत, शेअरिंग रिक्षा करून सगळेजणं ट्रॅव्हल करतात सध्या, त्यामुळे तेवढा त्रास जाणवत नाही आहे कारण की ऑप्शन आहे सध्या आमच्याकडे. बेस्ट बस तर संप जरी सुरू असला तरी ऑप्शन आहे, मात्र अजून काही प्रवाशांनी विचारू कहा जा रहे हो? नमस्कार, मी आता माझ्या घरी चाललेलो आहे म्हणजे सोलापूरला. मी परवा दिवशी आलो होतो तर 7 तारखेला संप चालू झाला होता ना, तर मला माहीत नसल्यामुळे मी मैत्रीपार्कला उतरलो होतो. त्यामुळे मला कसं जर बेस्ट असते तर मी माझ्या वेळेची कारण म्हणजे घाटकोपरला जाण्याचं होतं, तर मी तिथे 80 रुपये खर्च करून तिथं आलो. म्हणजे असा त्रास सहन करावा लागतो जास्त. तर बेस्टच्या संपामुळे कसं त्यांच्या मागण्या आहेत ना त्या सर्व म्हणजे काय असतील ते थोडेफार तरी कमीत कमी पूर्ण कराव्यात. साखरमान्यांना तर त्रास होतोच, परंतु बाहेरून आलेले प्रवासी असतात त्यांनासुद्धा जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागतो आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मंदुबेसा, मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं बेस्टच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे, मात्र तिसऱ्या दिवशी आता घडामोडींना वेग येताना दिसतोय कारण स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामध्ये मध्यस्थी करणार आहेत आणि दुपारी त्यांच्या बैठक सुद्धा होणार आहेत. यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक असतील, कामगार संघटनेचे नेते असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित असणार आहेत. आज तरी या सगळ्यामध्ये तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे, मात्र या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांवर होताना दिसतोय कारण मोठ्या प्रमाणावर त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय. यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. वेषांतर करून महिलेनं शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. SP मंजू या 36 वर्षीय महिलेनं मंदिरात प्रवेश केला. वृद्ध महिलेचा वेश परिधान करून मंजू हिनं मंदिरामध्ये प्रवेश करून गाभाऱ्यात जाऊन अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात बंदी आहे आणि विरोध करणाऱ्यांच्या नजर चुकून या महिलेनं मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अय्यप्पा महाराजांचं अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, वेषांतर करून एका महिलेनं शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश केलेला, अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, खूपच मोठी बातमी म्हणावी लागेल कारण आपल्याला माहिती आहे की 15 दिवसांपूर्वी 2 महिला मंदिरामध्ये गेल्या होत्या आणि शबरीमाला मंदिरामध्ये 10 ते 50 या वयोगटातल्या महिलांना प्रवेश बंदी आहे. मात्र SP मंजू ही जी महिला आहे तिचं वय आहे 36 वर्ष आणि केरळ दलित फेडरेशनची ती एक नेती आहे त्या फेडरेशनची. त्या फेडरेशनमध्ये ती 22 वर्ष काम करते आणि वेषांतर करून तिनं अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलं आहे गाभाऱ्यामध्ये जाऊन. विशेष म्हणजे ती वृद्धेचं तिनं वेश परिधान केला होता त्यामुळे कुणालाही समजलं नाही की ती नेमकी कोण आहे ते, कारण तिनं स्वतःचं वय लपवण्याचा प्रयत्न केला. 50 वर्षाच्या वर वय असल्याचं तिनं दाखवायचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्यात कुणालाही लक्षात आलं नाही आणि तिनं थेट गाभाऱ्यात जाऊन अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिचा अभिषेक देखील घातला आणि त्यानंतर तिनं जो व्हिडिओ आहे तो देखील स्वतःच्या फेसबुक पेजवरून अपलोड केलेला आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की बंदी असताना देखील SP मंजू या महिलेनं प्रवेश करून तिथले जे स्थानिकांचा जो विरोध आहे तो विरोध डावलून तिनं अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की वेषांतर करून एका महिलेनं शबरीमाला मंदिरामध्ये जाऊन अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. 10 ते 50 या वयोगटातल्या महिलांना प्रवेश बंदी आहे मंदिरामध्ये आणि काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारे 2 महिलांनी जाऊन दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ तिथं झालेला होता.